काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचेत काय रो मामा? भाजीला कपाट घ्यायचंय काय आप्पा? पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अग बाईताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं? खरेदीसाठी इकडे तिकडे धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठ? अहो आपल्या वाल्मिक रावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. राहुरी तालुका शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं शहरातील संत गाडगेबाबा आश्रमशाळेतील गरीब मुलांना जेवणाचं ताट, फळाहार तसेच सामाजिक उपक्रम आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करून शिवरायांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. तालुक्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रगणी असणाऱ्या अखिल भारतीय मराठा महासंघ, शिवप्रतिष्ठान, संभाजी ब्रिगेड, संत सावतामाळी युवक महासंघ, हरणाई ग्रुप, मोर्या ग्रुप, महाराणा प्रतिष्ठान, कोरोना वॉरियर्स टीम, ज्येष्ठ नागरिक संघटना आदी समविचारी संघटना गेली 4 वर्षांपासून शिवजयंतीनिमित्तानं अनेक कार्यक्रमांचं आयोजन करत असतात. यावर्षी संयोजन समितीच्या वतीनं शिवरायांचा जन्मोत्सव संत गाडगेबाबा आश्रम शाळा या ठिकाणी पार पडला. तर या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सदस्य शहरातील प्रतिष्ठित व्यापारी रामदास नाना बोरुडे, सदाशिव पवार, सूर्यभान कदम, आर आर पाटील तनपुरे, माजी नगरसेवक सागर तनपुरे, नगरसेवक नंदकुमार तनपुरे, अक्षय तनपुरे, प्रहार अपंग संघटनेचे तालुका अध्यक्ष मधुकर घाडगे, भारती खिलारी, एजाज पठाण, राजेंद्र कांबळे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. तर यावेळी संयोजन समितीचे शिवाजी आप्पा डवले, डॉक्टर प्रकाश पवार, ॲडव्होकेट राहुल भैया शेटे, रमेश बोरुडे, अतुल तनपुरे, मच्छिंद्र गुंड, बाळकृष्ण वाघ, डॉक्टर नरेंद्र इंगळे, डॉक्टर किशोर पवार, प्रदीप भुजाडी, गोरक्षनाथ अडसुरे, शरद म्हसे, सचिन बोरुडे, डॉक्टर अमित भुजाडी यांसह कार्यकर्तेही हजर होते. तालुका शिवजन्मोत्सव समिती आयोजित भव्य रक्तदान शिबिर तसेच खाऊ वाटप हा गाडगे महाराज आश्रम शाळेमध्ये आज रोजी संपन्न झाला. तसेच मिरवणुकीला फाटा देऊन त्या बदल्यात सर्व गाडगेमाराच्या मुलांना ताट वाटप तसेच खाऊ वाटप करण्यात आलं आणि भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. तर याच्यामध्ये जे आयोजक आहेत, आयोजकांना हा त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रथम सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर भव्य रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये संयोजक कमिटीमध्ये प्रथम शिवजन्मोत्सव कमिटी तसेच मोर्या ग्रुप, मराठा महासंघ, हरणाई ग्रुप्स यांच्या वतीने आणि शिवप्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजन करण्यात आलेले होते. त्या रक्तदान शिबिराचा सर्व यांनी लाभ घ्यावा. तसेच राहुरी वकील तालुका संघटनेच्या वतीने मी सर्वांना आज रोजी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य शुभेच्छा देतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज शिवप्रतिष्ठान व राहुरी तालुका शिवजन्मोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आणि विविध संघटनांच्या वतीने आज राहुरीमध्ये शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आहे. यामध्ये कोणत्याही मिरवणूक किंवा गाजावाजा न करता अनावश्यक खर्चाला फाटा देत या ठिकाणी आपण गाडगेबाबा आश्रम शाळा राहुरी येथे गरीब अनाथ मुलांना ताट वाटप आणि शालेय साहित्य तसेच फळ वाटप, खाऊ वाटप केलेलं आहे. तसेच यामध्ये आपण रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं, त्यामध्ये त्याला पण चांगला प्रतिसाद भेटत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक, आपल्या येथील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान तसेच त्यांच्या हाताने आपण शिवप्रतिमा पूजन करून एक नवा पायंडा पाडला आहे. त्यामध्ये नारायण पाटील डवले यांचे 101 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचाही आपण या ठिकाणी सत्कार केलेला आहे. तसे त्यामुळे असाच पायंडा भविष्यात पडावा आणि शिवजन्मोत्सव चांगला साजरा व्हावा अशी मी आशा व्यक्त करून सर्वांना शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतो. तर राहुरी फॅक्टरी येथील नगरसेवक आदिनाथ कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवबा प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मेजर प्रभाकर महांकाळ, ज्ञानदेव चव्हाण, सुभाष वाघ, शरद चव्हाण, दत्तात्रय कडू, याकूब शेख, अशोक चव्हाण, विलास उंडे, शिवाजी वाळके, प्रवीण पठारे, चंद्रकांत देशमुख, दिलीप गुलदगड यांच्या हस्ते अभिवादन करून शिवरायांची महाआरती झाली. तर शिवभक्तांची यावेळी मोठ्या संख्येनं हजेरी होती. तमाम माझ्या महाराष्ट्र व देवळाली प्रवरा राहुरी फॅक्टरी तसंच राहुरी तालुक्यातील सर्व शिवप्रेमींना
शुभप्रतिष्ठानतर्फे शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। तसेच गेल्या 10 वर्षापासून आपण शिवजयंतीनिमित्त विविध सामाजिक कार्य घेत असतो। ह्यावर्षी कीर्तन महोत्सव गेल्या वर्षी प्रमाणेच ह्यावर्षी आपण घेतला, रक्तदान शिबिरं घेतली। तसेच आपल्या रावडी फॅक्टरीवर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्रम पुतळा असून गेल्या 82 तिची महाराजांची स्थापना झालेली आहे। तर 82 असं रोज विधिवत पूजा होणं होत नव्हतं, तर आमच्या काही मावळ्यांच्या लक्षात आलं की विधिवत पूजा व्हायला हवी, त्यांनी माझ्या कानावर घातलं। तसं आम्ही रोज एक एक व्यक्तीला रोज इथं पूजन करायची पूजन महाराजांचं रोज करतो। तसा हा कार्यक्रम आता इथून पुढं कायमस्वरूपी रोज दैनिक स्वरूपात रोज चालू राहणार आहे। आता 1 वर्षापासून हा चालू केलेला आहे आपण, आता इथून पुढं हा असंच कायम चालू। माझ्या देवळीवर राहुरी फॅक्टरी तसेच राहुरी तालुक्यातील सर्व शिवप्रेमींना शिवजयंती हार्दिक शुभेच्छा। माजी नगरसेवक आर आर तनपुरे मित्रमंडळाच्या वतीनं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं गेलं। तर केशरपथ संस्थेचे सागर तनपुरे यांनी लेझिम पथक आणि दांडपट्टा प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या सर्वांना भगवे फेटे बांधत त्यांचा सत्कार केला। तर शुक्लेश्वर चौक मित्रमंडळाच्या वतीनं महाआरती करत शिवाजी महाराजांना अभिवादन केलं गेलं आणि मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी झाली। राजेश्वर कॉलनीतर्फे शिवजयंती निमित्तानं अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं। तर यावेळी शिवजयंती विषयावर वक्तृत्व आणि भाषणं झाली। हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज खांदे यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं। डॉक्टर प्रमोद निशिगंध, दिलीप क्षीरसागर, राजेंद्र खोजे, बाबासाहेब भोरे, बाबासाहेब पोपळघट, अजित वाघचवरे, राजेंद्र क्षीरसागर, संदीप गाढे, संतोष ढोकणे, अंकुश आळपे, मनोज हासे, संदीप आळवणे, निकेतन कदम, रवींद्र ताकटे यांनी भजनाचं आयोजन केलं। तर प्रियांका कुलकर्णी यांनी देशभक्तीपर गीतं सादर केली। सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी।